शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची कल्पनादृष्टी तसंच प्रयत्नातून उभ्या राहत असलेल्या शिवसृष्टीला आज खासदार उदयनराजेंनी भेट दिले. महाराज, एक भव्य प्रकल्प, एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प इथं आकाराला येतो आहे. तुम्ही आत्ता बघितलंय काय काय इथे सुरू आहे, काय सांगाल या सगळ्या प्रयत्नाविषयी? ही जी मूळ संकल्पना ही अनेक वर्षापूर्वींची आहे. त्यावेळेस आमच्या आजीसाहेब कैलासवासी राजमाता सुमित्राराजी, आमचे पिताश्री प्रतापसिंहराजे, आदरणीय बाबासाहेब पुरंदर यांनी त्या काळात हा विचार, या विचारावरती बरंच चर्चा झाली आणि मग छत्रपती महाराजा प्रतिष्ठानची स्थापना झाली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचं काम या प्रतिष्ठानने केलं आहे. जाणता राजा हे भव्य दिव्य असं जे शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यावर आधारित असणारं हे जे नाटक आहे, तर त्याच्या माध्यमातून या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये पर्यंत वेगवेगळ्या राज्यात शिवाजी महाराज काय होते हे पोचण्याचं काम या महाराजा प्रतिष्ठानने केलेलं आहे. आणि परदेशात सुद्धा लोकांना त्याची माहिती त्यांच्या प्रयोगाच्या माध्यमातून पोचवली आणि एवढं चांगल्या पद्धतीने कुठल्याही त्याच्यात व्यक्ती न येता सातत्य ठेवून वर्षानुवर्ष बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, जगदीश कदम असतील आणि प्रतापराव असतील, असे अनेक नावं जेवढे घ्यावं तेवढं थोडे थोडेच अनेक कलाकारांनी सर्व ह्या प्रतिष्ठानची निगडीत असणाऱ्या लोकांनी लोकांचं फार मोठं योगदान आहे. कारण शिवाजी महाराज काय होते हे आपल्याला माहीत आहे, पण पुढच्या पिढीपर्यंत पुढच्या ज्या भावी पिढ्या आहेत त्यांना पण माहिती असावं आणि त्याकरता ही शिवसृष्टीची संकल्पना त्यांनी हाती घेतली आणि त्याच्या माध्यमातून आज सुरुवात झाली. अनेक वेळेस आपण पाहतो की बऱ्याच अशा ह्याला खरं तर योगदान शासनाचं मोठ्या प्रमाणावर लाभलं पाहिजे आणि माझी खात्री आहे की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याला मोठ्या प्रमाणात सहकार्य करतील, त्यांची भेट आम्ही घेणार आहोत. आणि ह्या संपूर्ण त्या काळात शिवाजी महाराजांनी जो विचार मांडला आणि या देशातल्या प्रत्येक त्यावेळेस असणारे जे लोकं होते तर त्या लोकांनी त्यांचा हा विचार त्यांना पटला म्हणूनच सगळ्या जाती जमातीतले लोक एकत्र आले आणि स्वराज्याची स्थापना झाली. आणि म्हणूनच आपण आज गुलामगिरीतनं बाहेर आलो हे प्रत्येकाने जाणीव त्याची ठेवणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा हा देश जर आपल्याला प्रगतीपथावर न्यायचा असेल आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांमध्ये तेढ निर्माण होऊ नये असं प्रत्येकाचं मत जे आहे, तर ते फक्त शिवाजी महाराजांचा विचार हा एकमेव आता त्याच्या पलीकडे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. आणि त्यामुळं
ते प्रत्येकाने पर्यंत त्यांचे विचार जर पोचवले तर निश्चितपणे हा देशाची देश प्रगतीपथावर जाईल आणि त्याचबरोबर महासत्तेकडच्या दिशेने वाटचाल करेल. याबद्दल कुठल्या कोणाच्याही मनात शंका नाही. बाबासाहेब हाच विचार पोहोचवण्याचा हा प्रयत्न अख्खं आयुष्य करतायत. आत्ता आपण देखील म्हटलात की बाबासाहेबांचं कार्य हे पुण्याचं कार्य आहे, पुण्याचं काम आहे आणि मला त्यांचा सहवास लाभला यात मी स्वतःला धन्य समजतो. असं सगळं असताना एखाद्या चांगल्या कार्यामध्ये अडथळे आणि आव्हानं देखील येतात. म्हणजे या कार्याला ज्यावेळेस मदत सरकारी मदत जाहीर झाली त्यावेळी बाबासाहेबांवर मेहर नजर किंवा अशा स्वरूपाच्या टीका देखील झाली, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? नाही, एक लक्ष द्या, मी लहानपणापासून त्यांना माझा सहवास म्हणजे मला त्यांचा सहवास लाभला आणि जे जे टीका करतात त्यांनी सुद्धा आज एक विचार करणं गरजेचं आहे की ज्यावेळेस त्यांचा आणि माझा जन्मदेखील झाला नव्हता त्याच्या अगोदरपासून बाबासाहेबांनी त्यांचं कार्य त्यावेळेस सुरू केलं. चेष्टा नाही एक दोन वर्ष करणं आणि मग हे असं अख्खं संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज ह्याच्या पलीकडं ज्या व्यक्तीला दुसरं कशातही बोध नाही, दुसरं कशातही म्हणजे सारखं संपूर्ण त्यांनी उभं आयुष्य वाहून घेतलं. अशा लोकांबद्दल अशा व्यक्तीबद्दल टीका करत असताना थोडंसं संबंधित जे कोणी असतील त्यांनी थोडा विचार करणं गरजेचं आहे. धन्यवाद महाराज झी मीडियाशी बोलल्याबद्दल. तर हा जो आपला प्रेरणादायी इतिहास आहे तो जिवंत ठेवायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ही जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता उदयनराजेंनी व्यक्त केली. व्हिडिओ नितीन सांडवोरसा, अरुण मेहत्रे, झी मीडिया, शिवसृष्टी, पुणे.